पाठक आणि मी इग्नू रिजनल सेंटर पुणे येथील अकॅडमिक काउन्सिलर आहे. आपला विषय आहे हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रॉम दी अर्लिएस्ट टाइम्स अप टू 300 CE. तर आपण मागच्या भागात किंवा मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की पूर्व इतिहास काळ काय, पूर्व इतिहास काळाचे आपण विभाजन केले, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे काळ पाहिले, नवाश्म युग वगैरे पाहिले आपण. आता नवाश्म युगापासून थोडे पुढे जाऊन आता आपण पुढचा इतिहास बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती ह्याच्याबद्दल शिकणार आहोत आणि ह्याच्यानंतर आपण ताम्रपाषाण काळाबद्दल शिकणार आहोत. ह्या दोघांबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा की असं नाही आहे की एक गोष्ट संपली मग दुसरी गोष्ट चालू होते, ही सिंधू संस्कृती संपल्यावरच ताम्रपाषाण काळ चालू होतो असं नव्हे, तर काही गोष्टी कधी कधी एकत्र चालतात. सिंधू संस्कृती ही नॉर्थ साईडला असा आणि ताम्रपाषाण दुसऱ्याकडे चालत असंही होऊ शकत. सध्या आपण सिंधू संस्कृतीबद्दल वाचूयात. सिंधू संस्कृती किंवा हडप्पा सभ्यता, त्याला हडप्पा सभ्यता का म्हणतात कारण पहिलं जे साईट सापडली सिंधू संस्कृतीची ती होती हडप्पाची, म्हणून त्याला आपण हडप्पा सभ्यता पण म्हणतो. आणि असं पण म्हणणं आहे इतिहासकारांचं की बाकीच्या ज्या साईट्स आहेत ते सिंधू नदीपासून किंवा सिंधू घाटीपासून खूप दूर आहेत, म्हणून त्याला सिंधू संस्कृती न बोलता हडप्पा सभ्यता बोलणं हे जास्त त्यांना नीट वाटतं. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच असावं की 1920 जेव्हा एक रेल्वे लाईन टाकत होते आपली लोक लाहोर पासून तेव्हा त्यांना ही सभ्यता सापडली. आता ह्या सभ्यतेमध्ये काय काय होते, मोठ्या संख्येने लहान आणि मोठ्या शहरांची उपस्थितीने सभ्यता दर्शवली गेली. हडप्पा आणि मोहेंजोदारो सारख्या शहरांव्यतिरिक्त अल्लादिनो कराची जवळ सारख्या अगदी लहान वस्त्यांमध्येही शहरी अर्थव्यवस्थेची भौतिक वैशिष्ट्ये आहेत. शहरी अर्थव्यवस्थेमध्ये नातेसंबंधांच्या विशाल जळ्याचे वैशिष्ट्य असते जे तिच्या भौतिक जागेच्या पलीकडे जाते. हडप्पाचे लोक हडप्पापासून शेकडो मैलांच्या अंतरावर असलेल्या इतर शहरांशीही सक्रिय संवाद साधत होते, म्हणजे काय ट्रेड रिलेशन्स होते हडप्पामध्ये आणि दुसऱ्या कल्चर्समध्ये. दुसरे कल्चर म्हणजे कसे मेसोपोटामिया किंवा इराणी कल्चर, ह्या सगळ्याबरोबर पण आपले संबंध होते, आपले ट्रेड रिलेशन्स होते. शहरीकरण अर्बनायझेशन, आपण जेव्हा अर्बनायझेशन बोलतो याचं म्हणजे शहरीकरण होते, हे पहिल्यांदा आपल्याला भारताच्या इतिहासात भारतीय उपखंडाच्या इतिहासात पहिल्यांदा दिसते हडप्पामध्ये. आता हडप्पाच्या संस्कृतीला आपल्याला 3 पार्ट्समध्ये विभाजित करायचं आहे. पहिलं आहे अर्ली हडप्पन, मॅच्युअर हडप्पन आणि लेट हडप्पन. त्याचे डेट्स तुम्हाला दिले आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. अर्ली हडप्पन सुरुवातीचे हडप्पा संस्कृती, टेकड्या आणि मैदानी प्रदेशात हडप्पाच्या अनेक वस्त्या स्थापन झाल्या. या काळात सर्वाधिक गावे येतात, तांबे चाक आणि नांगराचा वापर होत असे. बऱ्याच प्रादेशिक परंपरांची सुरुवात दर्शवणारी मातीची भांडी प्रकारांची विलक्षण श्रेणी इकडे दिसते. धान्याचे कोठार, संरक्षणात्मक भिंती आणि लांब पल्ल्याचे व्यापाराचा पुरावा. आता ही जी संरक्षणात्मक भिंती तुम्हाला दिसती आहे, दोज आर कॉल्ड प्रोटेक्शन वॉल्स, तर ते आता संरक्षणासाठीच होते, पण कोणाच्या संरक्षणापासून ना, का दुसऱ्या लोकांपासून संरक्षणासाठी, का पाण्यापासून जे फ्लड्स येतात त्याच्या पूर येतो त्याच्या संरक्षणापासून, हे आपल्याला माहीत नाही. संपूर्ण सिंधू खोऱ्यातील मातीची भांडी परंपरेत एक सामान्यतेचा उदय, युनिफॉर्मिटी. आपल्याला सगळीकडे जिथे जिथे सिंधू संस्कृती दिसते तिथे तिथे सगळीकडे एकाच सारखं मातीची भांडी दिसतात. तसेच पिपळ, कुबड्याचे बैल, कोबरा, शिंगे, देवता इत्यादी अशा आकृती बंधांचे मूळ पण दिसते. परिपक्व हडप्पा संस्कृती म्हणजे मॅच्युअर, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं आता विकसित झालेलं आहे. मोठ्या शहरांचा उदय, एक समान प्रकारच्या विटा, वजन, सील,
सील मुद्रा म्हणू शकतो आपण त्यांना, मणी आणि मातीची भांडी, नियोजित टाउनशिप आणि लांब पल्ल्याचा पल्ल्याच्या व्यापार ट्रेड रिलेशन्स, उशिरा म्हणजे लेट हडप्पन संस्कृती, अनेक हडप्पा स्थळे सोडली म्हणजे इकडे ती नष्ट झालेली होत, लोकांनी ती सोडलेली, त्याच्यामुळे तिकडे आता कोणी राहत नसे, आंतरप्रादेशिक देवाणघेवाण घडते, लेखन आणि शहरी जीवन पण घडते, हडप्पा हस्तकला आणि मातीची भांडी परंपरा चालू ठेवणे हे चालू राहते, पंजाब सतलज यमुना विभाग आणि गुजरातमधील ग्राम संस्कृती हे चालू राहते, हडप्पा कला आणि मातीची भांडी परंपरा आत्मसात करतात, कुठे पंजाब सतलज यमुना विभागामध्ये. नगर नियोजन टाउन प्लॅनिंग, शहरे पश्चिमेकडील बालेकिल्ला आणि वस्तीच्या पूर्वेकडील खालच्या शहरामध्ये विभागली गेली. हा किल्ला मातीच्या विटांच्या उंच व्यासपीठावर बांधला होता. त्यात मोठ्या संरचना होत्या ज्या कदाचित प्रशासकीय किंवा विधी केंद्र म्हणून कार्यरत असतील. खालच्या शहरांमध्ये निवासी क्षेत्र होते, म्हणजे आपल्याला हे डिव्हिजन दिसतं हरप्पाच्या सिटीजमध्ये की मोठ्या स्थानावर आहेत जे इम्पॉर्टंट बिल्डिंग्स आहेत ते आपल्याला दिसतात, आणि खालच्या स्थानावर आपल्याला दिसतं की जे नॉर्मल लोक असतात आपल्यासारखी ती राहत असेल. मोहेंजोदाडो आणि हडप्पामध्ये किल्ल्याला विटांच्या भिंतीने वेधलेले होते. कालीबंगा आणि येथे तटबंदी आणि खालचे शहर दोन्ही भिंतींनी वेधलेले होते. खालच्या शहरातील रस्ते उत्तरेकडून दक्षिणेकडे धावले आणि काटकोनात कापले, काटकोनात 90 डिग्री अँगल. साहजिकच रस्त्यांचे आणि घरांचे अशा प्रकारचे संरेखन जागरूक शहर नियोजनाचे प्रतिनिधित्व करते. हडप्पा आणि मोहेंजोदारो येथे इमारतींसाठी भाजलेल्या विटा वापरल्या जातात वापरल्या जात होत्या. हे जे भाजलेल्या विटा आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे, वैशिष्ट्य आहे हडप्पन संस्कृतीचे. हडप्पा मोहेंजोदाडो आणि कालीबंगांमध्ये गडाच्या भागात विशेष कार्य असणाऱ्या स्मारकांच्या वस्तू होत्या. या वस्तूंमध्ये मोहेंजोदाडोचे प्रसिद्ध ग्रेट बाथ आहे. ग्रेट बाथबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं. ही विटांची रचना 12 मीटर बाय 7 मीटर इतकी आहे आणि ती सुमारे 3 मीटर खोल आहे. पायऱ्यांच्या उड्डाणांनी दोन्ही टोकापर्यंत पोहोचते. आंघोळीचा पलंग बिटुमन रॉक वापरून पाणी घट्ट बनवला होता. बाजूच्या खोली मोठ्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जात होता. पाण्याचा विसर्ग करण्यासाठीही नाला कोरबेला होता. आंघोळीला पोर्टिको आणि खोल्यांचे सेट होते. विद्वानांचा असा विश्वास आहे की या जागेचा उपयोग राजे किंवा पुरोहितांच्या स्नानासाठी केला जात असे. हे जे ग्रेट बाथ आहे ह्याच्यामध्ये पायऱ्या होत्या. त्यांचा जे हे 12 मीटर बाय 7 मीटर हे आपण पाहिलेलं आहे. आणि यांचा उपयोग का होत असेल, कशासाठी होत असेल, तर मे बी स्नानासाठी, ते पण पुरोहितांच्या किंवा राजाच्या स्नानासाठी होत असेल असं इतिहासकारांना वाटते. हे अजून कोणाला डेफिनेटली माहिती नाही आहे. हे ग्रेट बाथ ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत, तुम्ही बघू शकतात की पायऱ्या सगळीकडे आहेत. दोन्ही बाजूला पायऱ्या आहेत जिथून आपण जाऊ शकतो, वरती येऊ शकतो. मोहेंजोदाडोच्या गडाच्या ढिगाऱ्यात सापडलेली आणखी एक महत्वाची रचना म्हणजे ग्रेनरी, अन्न कोठार. यात वेंटिलेशन चॅनलद्वारे क्रॉस केलेले विट कामाचे 27 ब्लॉक्स असतात. त्याच्या खाली वीट भरणाऱ्या खाडी आहेत ज्यातून धान्य साठवणुकीसाठी गडावर आणले जात होते. जरी काही अभ्यासकांनी या वास्तूची धान्य कोठार ओळखण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले, तरीही हे निश्चित आहे की या मोठ्या वास्तूचा काही महत्त्वाचा कार्य होते.
मातीची भांडी पॉटरी, आपण पाहिलं की मातीची भांडी ही किती इम्पॉर्टंट होती हडप्पन संस्कृतीमध्ये. हडप्पाच्या वसाहतींमध्ये सापडलेल्या अवशेषांपैकी मातीची भांडी ही एक महत्त्वाची श्रेणी आहे. हे बलुचिस्तानाच्या सेरेमिक परंपरा आणि सिंधू प्रणालीच्या पूर्वेकडील संस्कृतीच्या मिश्रणाचे प्रतिनिधित्व करते. हडप्पाची बहुतेक मातीची भांडी साधी आहेत, परंतु बराचसा भाग लाल स्लिप आणि काळ्या रंगाच्या सजावटीने हाताळला जातो. पेंट केलेल्या सजावटीमध्ये विविध जाडीच्या आडव्या रेषा, पानांचे नमुने, स्केल, चेकर्स, जाळीचे काम, ताड आणि पिंपळाची झाडे असतात. पक्षी, मासे आणि प्राणी देखील दाखवले आहेत. हडप्पाच्या मातीच्या भांड्यांमध्ये सापडलेल्या उल्लेखनीय आकारांमध्ये पेडेस्टल डिशेस, गॉबलेट्स, सर्वत्र छिद्रित दंडगोलाकार भांडे आणि विविध प्रकारांचे वाट्या आहेत. आपण आता धर्म आणि श्रद्धा, धर्म आणि जे धार्मिक बिलीफ्स होते, जे त्यांना काय वाटायचं त्यांना त्यांच्या मृतांबद्दल, का ते कोणाला पूजायचे, कोणाची उपासना करायचे, हे आपण बघू. उपासनेच्या वस्तू, पूजेच्या वस्तूंचा पुरावा हडप्पाच्या सील नाणी मुद्रा आणि टेराकॉटाच्या मूर्तींच्या अभ्यासातून मिळतो. पहिली आहे देवी माता, मदर गॉडेस. हडप्पाच्या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात टेराकॉटाच्या मूर्ती मिळाल्या आहेत. त्यापैकी रुंद कंबरेचे कापड आणि गळ्यात सुशोभित केलेल्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व आहे. ते पंख्याच्या आकाराचे डोक्यावरचे कपडे घालतात. कधी कधी ते एका अर्भकासोबत किंवा बाळासोबत दाखवले जातात. जनन क्षमतेची सामान्य कल्पना गर्भधारणेच्या अनेक प्रतिनिधित्वद्वारे दर्शवले जाते. हे पुरावे प्रजनन आणि माता देवी उपासनेच्या पंथाचा प्रसार दर्शवितात. ट्री स्पिरिट्स, ह्याला म्हणतात ट्री स्पिरिट्स, म्हणजे आज आपण जे म्हणतो की झाडांना वाचवा, झाड आपल्याला जीवन देतात, तर हडप्पाची लोक तेव्हाही ते असं करत. हडप्पा लोकांना देखील वृक्ष आत्म्याची पूजा केली असे दिसतात. अनेक सील पिंपळ वृक्षाचे चित्र करतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये एक आकृती शाखांमधून पाहताना दर्शविले जाते. विद्वानांचा असा विश्वास आहे की हे वृक्ष आत्माचे प्रतिनिधित्व करते. अनेक प्रकरणांमध्ये पूजा करणारे झाडासमोर उभे असल्याचे दाखवले आहे. इतर अनेक प्रकरणांमध्ये झाडासमोर वाघ किंवा इतर प्राणी दाखवले जातात. एका प्रकरणात 7 मानवी आकृत्या समोर उभ्या असलेल्या दाखवल्या आहेत. त्यामध्ये एक शिंग असलेली आकृती उभी आहे. हे वर्णन आहे जे मुद्रा भेटली आहे, जे सील भेटली आहेत, त्याचं हे वर्णन आहे जे आपल्याला सांगते की हे जे ट्री स्पिरिट्स बद्दल ह्यांच्या काय भावना होत्या. प्राण्यांची पूजा मोठ्या संख्येने प्राण्यांचीही पूजा झालेली दिसते. चहुंदारो वरून एक सील नोंदवले गेले आहे, ज्यामध्ये एक बैल, बायसन, ताठ शिश्वासह चित्रित केले गेले आहे, ज्यात मानवी आकृती आहे. मानवी आकृतीच्या डोक्यातून एक वनस्पती उगवत आहे. अर्थातच काही प्रजनन पंथाचे सूचक आहेत. पौराणिक प्राणी मिथोलॉजिकल क्रिएचर्स, जे अस्तित्वात नाही आहे पण जे आपण त्यांचा विचार करतो की ते असले असावे, किंवा जे आपण पौराणांमध्ये ज्यांचा उल्लेख करतो. अनेक संमिश्र प्राणी सीलवर चित्रित केले आहेत. माणसाच्या पुढच्या भागासह आणि वाघाच्या मागच्या भागासह प्राणी प्रतिनिधित्व आहेत. त्याचप्रमाणे मेंढा, बैल आणि हाती यांचे विविध भाग एकत्रित करणारे संमिश्र प्राणी ही वारंवार घडत असतात. हडप्पाच्या सीलवर वारंवार प्रतिनिधित्व केलेला एक महत्वाचा प्राणी म्हणजे युनिकॉर्न. सील इम्प्रेशनवर एक युनिकॉर्न दोन इतर वस्तूंमध्ये मिरवणुकीत वाहून जाताना दर्शविले आहे. त्यापैकी एक वर चर्चा केलेल्या वस्तूंप्रमाणे होतात. ती एक पंथीय वस्तू
असण्याची शक्यता आहे. म्हणजे ते काय म्हणतात की जे युनिकॉर्न आहे ती पण एक पंथीय वस्तू असण्याची शक्यता आहे. मृतांचे दफन कसे केले जात असे हे आपण बघूयात. हडप्पा येथे अनेक कबरी सापडल्या आहेत. मृत शरीर सामान्यत उत्तर दक्षिण दिशेने ठेवलेले होते. त्याच्या पाठीवर मृतदेह ठेवले होते. कबरीमध्ये मोठ्या प्रमाणात मातीची भांडी ठेवण्यात आली होती. काही प्रकरणांमध्ये मृतांना शेलच्या बांगड्या म्हणजे शंख, नेकलेस आणि कानातले दागिने देऊन पुरण्यात आले. काही प्रकरणांमध्ये तांब्याचे आरसे, मोत्याच्या कवचाची माता, सुरमाच्या काड्या इत्यादी थडग्यात ठेवण्यात आल्या होते. अनेक कबरी विटांनी बांधल्या गेल्या. हडप्पा येथे एक शवपेटी सापडली आहे. काली बंगाल येथे दफन करण्याच्या इतर काही पद्धती आढळल्या आहेत. लहान गोलाकार खड्डे सापडले आहेत ज्यात मोठ्या कलश आहेत आणि मातीची भांडी आहेत, पण त्यांच्याकडे सांगाड्याचे अवशेष नव्हते. गोळा केलेल्या हाडांसह दफन करण्याचे आणखी काही खड्डेही सापडले आहेत. लोथल येथून काही सांगाड्यांच्या जोड्या सापडल्या आहेत ज्या प्रत्येक केसमध्ये नर आणि मादा असे आहेत. सभ्यतेचा रास. आता कुठलीही सभ्यता जर ह्या पॉईंटवरून चालू होती तर ती मॅच्युअर होते, परिपक्व होते ह्या स्टेजला. पण ज्या आधी परिपक्व झाली ह्या स्टेजला तिचा ऱ्हास होणं स्वाभाविक आहे. तर आपल्याला हा ट्रायंगल नेहमी दिसतो सिव्हिलायझेशनमध्ये. पहिले त्याचं एस्टॅब्लिशमेंट, त्याचं परिपक्वता आणि मग त्याचा ऱ्हास. हडप्पा, मोहेंजोदाडो आणि कालीबंगांसारख्या शहरांनी नागरी नियोजन आणि बांधकामात हळूहळू घट अनुभवली. शहरे झपाट्याने झोपड्यापट्ट्यांमध्ये बदलत होती. मोहेंजोदाडोच्या स्थापत्यकलेचे तपशीलावर अभ्यास केल्यावर असे दिसून येते की ग्रेट बाथमध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग अवरोधित केले होते. काही वेळानंतर ग्रेट बाथ आणि ग्रॅनरी पूर्णपणे वापरात नव्हती. त्याच वेळी मोहेंजोदाडो येथील उशिरा पातळीने शिल्पे, पुतळे, मणी, बांगड्या आणि जडणकामाच्या संख्येत स्पष्टपणे घट दर्शवली. शेवटच्या दिशेने मोहेंजोदाडो शहर मूळ 85 हेक्टर वरून 3 हेक्टरच्या एका छोट्या वस्तीत संकुचित झाले. कालीबंगान आणि चहुंदारो सारख्या ठिकाणी घट होण्याची प्रक्रिया पुराव्यानिशी होती. सत्ता आणि विचारसरणीशी निगडीत इमारती जीर्ण होत चालल्या होत्या आणि प्रतिष्ठा आणि वैभवाच्या प्रदर्शनाशी संबंधित वस्तू अधिक दुर्मिळ होत चालल्या आहेत असे आपल्याला आढळून येते. नंतरच्या काळात हडप्पा आणि मोहेंजोदाडो ही शहरे पूर्णपणे सोडून देण्यात आली. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास ह्याची काही सिद्धांते आहेत, ह्याची काही कारणे आहेत जी आपल्याला दिली गेली आहेत. एक आहे ते मोठ्या पुरामुळे नष्ट झाले होते. दुसरं आहे नद्यांच्या प्रवाहातील बदलामुळे आणि घागर हाकरा नदी प्रणाली हळूहळू कोरडी पडल्यामुळे ही घट झाली होती. रानटी आक्रमकांनी शहरे नष्ट केली. केंद्राच्या वाढत्या मागण्यांमुळे या प्रदेशातील पर्यावरणाला खीळ बसली आणि हे क्षेत्र त्यांना समर्थन देऊ शकत नव्हते. तर हे आपल्याला काही प्रपोजल्स दिसतात की हे प्रपोज आहे की मेबी ह्याच्यामुळे लोक ह्या शहरांना सोडून गेली. मोठ्या पुरामुळे जर म्हटलं की आता मोहेंजोदाडो आपण फिल्म पण पाहिली, मोहेंजोदाडोमध्ये जर आपण पाहिलं की जर आला पूर, खूप मोठा पूर आला तर मग एक शहर नष्ट होतं, पूर्ण सभ्यता कशी नष्ट होणार, हे त्याचं क्रिटिसिझम आहे. नद्यांच्या प्रवाहातून जरी हे झालं तरी पण मग आपल्याला असं म्हणता नाही की सगळी सभ्यता त्याच्यामुळे पडली. रानटी आक्रमकांनी शहरे नष्ट केली हे इतिहासकारांनी प्रूफ केलं की असे झाले नव्हते. आणि आर्यन वगैरे पण जे आले ते खूप नंतर आले, त्याच्यामुळे त्यांच्या आक्रमणांनी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झालेला नाही. केंद्राच्या वाढत्या मागण्यांमुळे
हे असू शकतं, बट देन आपल्याला हे पण विचार करायला पाहिजे की जर एवढ्या मोठ्या मागण्या होत असतील तर मग त्या लोकांनी काहीतरी केलं असतं ना, रिसोर्सेस वाढवायला किंवा त्यांचा सप्लाय वाढवायला, मग त्यांनी असं का नाही केलं. तर कुठलीही कारण, कुठलेही कारण इकडे जे दिले गेले आहे ते आपल्याला सांगत नाही की ऱ्हास कशामुळे झाला असेल. हे सगळे प्रपोज्ड आहेत, हे सगळे आपण विचार करून मांडलेले आहेत, पण हे डेफिनेट नाही आहे. आता आपण इम्पॉर्टंट साईट्सकडे वळूयात हडप्पाच्या. पहिली आहे हडप्पा. हडप्पा हे उत्खनन झालेले पहिले ठिकाण होते. 1920 पासून दयाराम सहानी आणि मॉन्टेगो व्हीलर सारख्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी हडप्पा येथे उत्खनन केले. हे पश्चिम पंजाबमध्ये रावीच्या काठावर आहे. शोधलेल्या वस्तूंच्या आकारमानामुळे आणि विविधतेच्या दृष्टीने ते हडप्पा संस्कृतीतील प्रमुख शहर म्हणून गणले जाते. शहराचे अवशेष सुमारे 3 मैलांचे परिक्रमावर व्यापतात. येथील लोकसंख्येचा एक मोठा भाग अन्न उत्पादना व्यतिरिक्त म्हणजे विदाउट फूड प्रोडक्शन इतर कामांमध्ये गुंतलेले होते. म्हणजे इकडे जे लोक राहायचे ते अन्न उत्पादनामध्ये काम नव्हते करत, ते शिल्पाकारमध्ये होते, ट्रेडमध्ये होते. मग ह्यांना जेवण कोण द्यायचं, ह्यांना अन्न कोण द्यायचं, हे उपक्रम प्रशासन, व्यापार, हस्तकला किंवा धर्माशी संबंधित असू शकतात. हे लोक स्वतःसाठी अन्न तयार करत नसल्यामुळे त्यांच्यासाठी कोणीतरी ते करावे लागत. उत्पादकता कमी होती आणि वाहतूक खूप कठीण होती. अशा प्रकारे या गौर खाद्य उत्पादकांना राखण्यासाठी समाजाला अन्न उत्पादक भागातून अन्न खरेदी आणि वाहतूक करण्यासाठी खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र करावे लागतील. तथापि हे क्षेत्र शहरापासून फारसे दूर नव्हते, कारण धान्याची वाहतूक बैलगाडी व होडीने केली जात असे. काही विद्वानांनी असे सुचवले आहे की आजूबाजूची गावे नद्यांच्या पूरग्रस्त मैदानात शेती बदलण्यात गुंतलेली असावीत. नद्यांच्या पूर मैदानातील बदलानुसार गावे बदलत राहावी लागली. हडप्पाचे एकाकी स्थानावरून स्पष्ट केले जाऊ शकते की ते अजूनही व्यापारात असलेल्या काही महत्त्वाच्या व्यापारी मार्गांच्या मध्यभागी स्थित होते. या मार्गांनी हडप्पाला मध्य आशिया, अफगाणिस्तान आणि जम्मूशी जोडले. त्याचे पूर्व प्रसिद्ध स्थान दूरच्या देशातून विदेशी वस्तू मिळवण्याच्या क्षमतेशी जोडले होते. आता जेव्हा आपण ऱ्हासाबद्दल पण बोलतो, मी परत तो पॉईंट घेते, जेव्हा आपण ऱ्हासाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला कसं कळतं की 1800 BCE इसवी सन पूर्व अठराशे मध्ये ऱ्हास व्हायला चालू झाला. मेसोपोटामियामध्ये हडप्पा संस्कृतीला ते मेलुहा म्हणतात आणि 1900 साली इसवी सन पूर्ण ते मेलुहाबद्दल बोलणं बंद करतात त्यांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या नाण्यांवर. तर म्हणून आपल्याला हे कळतं की त्यांचं ट्रेड बंद झालेलं मेलुहाबरोबर, म्हणजे हडप्पाबरोबर. म्हणजे ट्रेड बंद झालं तर शहरीकरण पण थोडंफार नष्ट झालंच असणार. म्हणून आपण 1800 इसवी सन पूर्व हा काळ समजतो जेव्हा याचा ऱ्हास व्हायला चालू झाला किंवा ऱ्हास होत होता. आता नेक्स्ट साईट आपण बघू मोहेंजोदाडोची. मोहेंजोदारो सिंधच्या लरकना जिल्ह्यात सिंधूच्या काठावर स्थित हडप्पा संस्कृतीचे सर्वात मोठे ठिकाण आहे. सर्वात इम्पॉर्टंट ठिकाण आहे हडप्पा, पण सर्वात मोठे ठिकाण आहे मोहेंजोदारो. या सभ्यतेचे नगर नियोजन, गृहनिर्माण, सील आणि या संबंधीचे बहुतांश माहिती या साईटवरून मिळते. रखलदास बॅनर्जी आणि सर जॉन मार्शल यांनी 1922 येथे उत्खनन सुरू केले. पुढे मॅक अँड जॉर्ज डेल्स यांनी उत्खनन केले. 80s जागेचे छोटे उत्खनन आणि प्लॉटिंग चालू होते. उत्खनावरून असे दिसून आले आहे की लोक येथे खूप काळ राहत होते आणि त्याच ठिकाणी घर बांधत आणि पुनर्बांधणी करत होते.
पुनर्बांधणी म्हणजे रीत होती की जर एक घर बांधलं आहे पण ते नष्ट झाले आहे काही कारणांमुळे, पूर आला किंवा आग लागली किंवा घर पडले, तर त्याच्या ज्या विटा होत्या त्याच विटा धरून, त्याच विटा घेऊन परत दुसरी बांधणी करत, दुसऱ्या घराची बांधणी करत, म्हणून आपण ते पुनर्बांधणीबद्दल खूप बघतो मोहेंजोदाडोमध्ये. त्यामुळे इमारतीच्या अवशेषांची आणि ढिगाऱ्यांची उंची सुमारे 75 फूट झाली आहे, 75 फूट झाली आहे. मोहेंजोदाडो येथे व्यवसायाच्या काळापासून नियमित पूर येत होता, ज्यामुळे गाळाची माती साचली होती. शतकानुशतके सतत साचलेल्या गाळामुळे मोहेंजोदाडोच्या सभोवतालाच्या जमिनीची पातळी सुमारे 30 फूट उंचावली आहे. म्हणजे जे गाळ आहे, जे सिल्ट आहे, ते जमा होऊन, पुरेमुळे जमा होऊन त्याच्यामुळे जी हाईट आहे जमिनीची ती वाढलेली आपल्याला दिसते. त्या अनुषंगाने भूजल पातळीत वाढ झाली आहे. अशा प्रकारे मोहेंजोदाडोमधील सर्वात जुन्या इमारती मैदानावरील आधुनिक पातळीच्या पातळीपेक्षा सुमारे 39 फूट खाली असल्याचे आढळून आले आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पुरातत्व शास्त्रज्ञांनी या पातळीचे उत्खनन करणे शक्य झाले आहे. कालीबंगान. कालीबंगान वस्ती राजस्थान मध्ये गघऱ्याच्या वाळलेल्या पलंगावर आहे. आधी निदर्शनास आणल्याप्रमाणे या भागात हडप्पाच्या वसाहतींचे सर्वाधिक प्रमाण आहे. बी के थापर यांच्या मार्गदर्शनाखाली 1960 मध्ये कालीबंगानाचे उत्खनन करण्यात आले. या ठिकाणी हडप्पा पूर्व व हडप्पाच्या वस्तीचे पुरावे मिळाले आहेत. हे धार्मिक श्रद्धांचे क्षेत्र हडप्पापासून लक्षणीय भिन्नता दर्शवते. काही विद्वानांनी असे सुचवले आहे की कालीबंगान हा हडप्पा संस्कृतीच्या पूर्व क्षेत्राचा भाग असावा, सध्याच्या हरियाणा, पूर्व पंजाब आणि पश्चिम यूपीच्या भागात 12 सिसवाल आणि आलमगीरपूर सारख्या हडप्पा स्थळांचा शोध लागला आहे. ते हडप्पाच्या मातीच्या भांड्यांसह मातीच्या भांड्यांमध्ये विशिष्ट स्थानिक परंपरांच्या उपस्थितीचा पुरावा देतात. कालीबंगान हा हडप्पा संस्कृती क्षेत्र आणि पूर्वेकडील प्रांतांमध्ये मध्यस्थ असावा. आता आपलं इकडे सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती संपली आहे. हडप्पा संस्कृतीबद्दल आपण काय काय शिकलो आहोत, त्याच्या नगर नियोजनाबद्दल शिकलो आहोत, कधीपासून उत्खनन चालू झाले ते बघितले आपण, 1920 पासून 1922 पासून सुरुवातीची हडप्पा, परिपक्व हडप्पा, उशिराचे हडप्पा, हे सगळे आपण पाहिले आहोत. त्याचा ऱ्हास कसा झाला, त्याचे नगर नियोजन कसे होते, जे आपल्या आजपेक्षा आपण चांगले आहे तेव्हा ग्रेट बाथ बद्दल आपण पाहिलं, त्याच्यानंतर ग्रेनरी, अन्नकोठार, जे काही इतिहासकार म्हणतात ते अन्नकोठार नसावे पण ते महत्वाचे जरूर होते. मातीची भांडी किती इम्पॉर्टंट आहेत हे कळण जाणण्यामध्ये की हरप्पाचं एक्सटेन्शन कुठपर्यंत होतं. धर्म आणि श्रद्धा, ते देवी मातामध्ये विश्वास करायचे, वृक्षांना कसे जोपायचे, प्राण्यांची पूजा करायचे, पौराणिक प्राणी हे त्यांच्या डोक्यामध्ये कसे असावे, ते कशा प्राण्यांवर विश्वास करत असावे हे आपल्याला दिसते. मृतांचे दफन त्यांनी कसे केले हे आपण पाहिले. सभ्यतेचा ऱ्हास कसा झाला हे आपण पाहिलं. ज्याचे ते कारणं दिलेली आहेत ती आपण पाहिली, पण ती कारणं डेफिनेट नाही आहेत. ती कारणं आपल्याला माहिती नाही की ह्याच कारणामुळे झालं का सगळ्या कारणांमुळे कारण मिळून ऱ्हास झाला ते आपल्याला कळत नाही. हडप्पा, मोहेंजोदाडो आणि कालीबंगांबद्दल आपण पाहिलं. आता हे जाणणं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला की
सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला म्हणजे सिंधू संस्कृती संपली तिकडच्या तिकडे असं नाही. सिंधू संस्कृती ही दुसऱ्याकडे पण गेली, जसे की गुजरातमध्ये, सिंधमध्ये ह्याचे अवशेष राहिले. ह्याचे जे मातीची भांडी होती ती आपण बघतो जोरवे, दायमाबाद, ह्याच्यामध्ये लेटर खूप नंतरच्या काळामध्ये पण आपण त्याचं ट्रान्समिशन बघतो. सो सिंधू संस्कृती मेली असं नाही, पण सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला. आता आपण बघू ताम्रपाषाण संस्कृती, ज्याला आपण कॅल्कॉलिथिक कल्चर, चॅल्कॉलिथिक कल्चर्स पण म्हणतो. या पीपीटीमध्ये मोस्टली तुम्ही चॅल्कॉलिथिकच वाचाल, पण जर तुम्हाला मराठी लक्षात ठेवायचं असेल तर त्याला म्हणतात ताम्रपाषाण संस्कृती. जिथं ताम्र आणि धातू आणि पाषाण म्हणजे स्टोन या दोघांचा उपयोग करून जे टूल्स आणि इम्प्लिमेंट्स बनवले त्याला म्हणतात ताम्रपाषाण संस्कृती. आता खूप कुठल्या ताम्रपाषाण संस्कृती आहेत, कयाथा आहे जे 2000 ते 1800 BCE होतं, आहार और बनास 2000 ते 1400 BCE, सबलडा, मालवा, प्रभास, रंगपूर, चिरंद हे सगळे जे आहेत ते मोस्टली दख्खनी भागेत आहेत, फक्त चिरंद हे नॉर्थ ईस्टला पडते. आणि त्याचे काळ पण बघा तुम्ही कसे 1500 ते 750 इसवी सन पूर्व काळ, म्हणजे हे सगळं एकत्र चालत नव्हतं, ते थोडं आगे पिछे पण होत होतं. पश्चिममध्ये आणि पूर्व भारतात अनेक स्थानिक चॅल्कॉलिथिक प्रारंभिक शेती संस्कृती होत्या, ज्या BCE 2 आणि 1 सहस्राब्दी दरम्यान विकसित झाल्या. या संस्कृती मुळात खेड्यातील वस्त्या होत्या आणि त्यामध्ये काही समान घटक सामायिक होते. या संस्कृतीची विशिष्ट वैशिष्ट्ये अशी होती की पेंट केलेली मातीची भांडी जी बहुतेक काळ्या लाल रंगाची असते, ज्याला आपण रेड ब्लॅक वेअर म्हणतो, आणि सिलिसियस दगडाचे एक अत्यंत विशिष्ट स्टोन ब्लेड फ्लेक उद्योग, उद्योग म्हणजे फॅक्टरी, म्हणजे जिथं त्या सिलिसियस स्टोनचे ब्लेड बनवत असे त्याला आपण फॅक्टरी म्हणतो. तांब्याची माहिती होती, पण धातू ची कमतरता असल्याने त्याचा वापर मर्यादित प्रमाणात होत होता. वस्त्यांमध्ये गोलाकार आणि आयताकृती झोपड्यांचा समावेश होता, आणि काही प्रकरणांमध्ये खड्डे असलेल्या निवासस्थान देखील ओळखले जाते. इकडे त्यांनी पिट ड्वेलिंग्सला खड्डे असलेले निवासस्थान असे ट्रान्सलेट केले आहे, पण ते ट्रान्सलेशन बरोबर नाही आहे, तर तिथं फक्त पिट ड्वेलिंग्स म्हणून तुम्ही नोंद घ्या. शेती आणि पशुपालनावर अर्थव्यवस्था आधारित होती. या संस्कृतींना त्यांच्या प्रकारच्या साईट्सवरून नावे देण्यात आली आहेत, म्हणजे जे आपण बघतो कायथा, ते कायथावरून त्याचं नाव पडलं आहे. मालवा, मालवा प्लेटो आहे, त्याच्यावरून त्याचं नाव पडलं आहे. आता त्याची आपण अर्थव्यवस्था बघतो. ज्या प्रदेशात या चॅल्कॉलिथिक संस्कृतींचा विकास झाला त्या प्रदेशाचा एक मोठा भाग म्हणजे काळ्या कापूस मातीचा प्रदेश. आपली जी महाराष्ट्राची जमीन आहे ती पण काळ्या मातीची आहे, आणि काळ्या मातीमध्ये काय जास्ती तर उगवलं जातं तेच तिथं पण उगवलं जात असणार, बरोबर. तर आपली शेती कशी होती, थोडीफार तशीच आपली शेती कशी आहे, थोडीफार तशीच त्यांची पण शेती असणार, बरोबर. हवामान अर्धशुषक आहे आणि पाऊस होते, आणि पाऊस 400 ते 1000 मिलीमीटर दरम्यान बदलत होते. या चॅल्कॉलिथिक संस्कृतींच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती आणि साठा वाढवणारा होता. वन्य प्राणी आणि मासे यासारख्या इतर अन्न स्रोतांवर अवलंबून राहणे देखील अनेक ठिकाणी प्रमाणिक आहे. आपल्याला पुरावे सापडले आहे की ते वन्य प्राणी म्हणजे जंगलातल्या प्राण्यांवर आणि मासे यांच्यावर अवलंबून राहत असे जेवणासाठी. लागवड केलेली पिके, काही ठिकाणी उत्खननात सापडलेल्या विषयांचे कार्बनयुक्त अवशेष असे सूचित करतात की या शेतकरी समुदायांनी विविध प्रकारची पिके घेतली होती. मुख्य पिके होती बार्ली, गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, मसूर,
घोडा, हायसिंथ बीन, गवत, वटाणा, काळा हरभरा आणि हरभरा. आता ही सगळी आपल्याला आज पण दिसतात कारण आपल्याकडे काळी माती आहे. काळी मातीमध्ये कॉटन पण खूप उगवलं जातं, पण हे आपण चाल्कोलिथिक एजमध्ये किंवा ताम्रपाषाण युगामध्ये बघत नाही एवढं. इतर वनस्पती वापरल्या गेल्या, जामून, बिहाडा, जंगली खजूर, पेर, मायरोबालन, या काळात बार्ली हे प्रमुख अन्नधान्य होते. इनामगावमधील पुरावे पीक फिरवण्याची पद्धत, उन्हाळी आणि हिवाळी पिकांची कापणी आणि कृत्रिम सिंचन सुचवतात, म्हणजे रोटेशनल ॲग्रिकल्चर होते. उन्हाळ्यात हे पीक उगवायचं आणि हिवाळ्यात दुसरं पीक उगवायचं, हे आजही आपण करतो, हे तेव्हा लोक करत असे. इनामगाव येथे जोरवे कालखंडात एक भव्य तटबंध बांधण्यात आला होता. काळी कापसाची माती शेतीच्या कामांसाठी नांगरली जात असे. बाकी इनामगावपासून फार दूर नव्हे, येथे गुरांच्या खांद्याच्या हाडांपासून बनवलेल्या आर्ड नांगरांचा नमुना सापडल्याने हे सूचित होते की इकडे शेत नांगरले जात असे. उत्खनात पाळीव प्राणी तसेच वन्य प्राण्यांचे पुरावे समोर आले आहेत. चाल्कोलिथिक काळात पाळीव प्राणी होते, गुरेढोरे, मेंढ्या, शेळी, कुत्र, डुक्कर इत्यादी. बहुतेक ठिकाणी गुरेढोरे आणि मेंढ्यांची हाडे प्रामुख्याने आढळतात. या प्राण्यांच्या हाडांवर कापलेल्या आणि चिरलेल्या खुणा दर्शवतात की त्यांची कत्तल खाण्यासाठी करण्यात आली होती. म्हणजे जे आपण मागच्या वेळेस नवाश्म युगाच्या वेळेस पाहिलं की पाळीव प्राण्यांना पाळणे, त्यांचे दूध काढणे किंवा त्यांचे मांस खाणे हे अजूनही चालत असे आणि हे आजच्या काळातही चालू आहे. त्यांना आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डोमेस्टिकेशन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. आढळलेल्या वन्य प्रजाती काळा मीठ, चार शिंगे असलेले मृग, नीलगाय, सांबार, चितळ, रान म्हैस आणि एक शिंग असलेला गेंडा. काही ठिकाणी मासे, पाणपक्षी, कासव आणि उंदीर यांची हाडेही सापडली आहेत. इनामगाव येथे सागरी माशांच्या प्रजातींची हाडे सापडली आहेत आणि या माशांचे उगमस्थान कल्याण किंवा महाड इनामगावपासून 200 किलोमीटर पश्चिमेला जवळचे खाडी भंडार बंदर असू शकते. घरगुती आणि जंगली दोन्ही प्रजातींच्या जळलेली हाडे सूचित करतात की ते उघड्या आगीत शिजवलेले होते, म्हणजे तेव्हा आग होती. आणि उघड्या आगीत त्यांना शिजवले जात असे, म्हणजे ह्याचं मिनिंग हे पण असू शकतं की सगळे मिळून एकत्र शिकार करून किंवा पाळीव प्राण्याला एकत्र मारून एकत्र खात असे, कम्युनल इटिंग असं, किंवा प्रत्येक परिवार घराच्या आतमध्ये नव्हे तर घराच्या बाहेर करत असे, हे जाळवण्याचा प्रकार. घरे आणि वस्ती. सुरुवातीच्या जोरवे घरे लहान मातीच्या भिंती सुमारे 30 सेंटीमीटर उंच असलेली मोठी आयताकृती रचना होती. सुरुवातीचे जोरवे म्हणजे अर्ली जोरवे कल्चर. ही घरे साधारण पूर्व पश्चिम अभिमुखतेमध्ये त्यांच्या लांब अक्षासह ओळींमध्ये घातली गेली होती. त्यांच्यामध्ये अंदाजे 1.5 मीटर रुंद मोकळी जागा आहे जी कदाचित रस्ता किंवा गली म्हणून काम करत असेल. दुसरीकडे उशिरा जोरवे घरे गरिबीचे चित्रण करतात. दुसरीकडे उशिरा जोरवेची घरे गरिबाचे चित्रण करतात.
3-4 गुंठ्या लहान गोल झोपड्या होत्या. जसं की आपण बघतो हडप्पा संस्कृतीचा पण ऱ्हास झाला, तेव्हा इकडे पण आपल्याला तो ऱ्हास दिसतो की पहिले जी एवढी चांगली घरे बांधायची होती, जे एवढे चांगले शिल्पकला होतं ते आता काहीच दिसत नाही. जे घरे आहेत ते गरिबीचे चित्रण करतात उशिरा जोरवे लेटर जोरवे कल्चरमध्ये. एकंदर पुराव्यावरून असे सूचित होते की लवकर जोरवे ते उशिरा जोरवे हे स्थलांतर पावसाच्या घटतेमुळे शेती घट झाल्यामुळे होते. म्हणजे पावसात घट झाला, शेतीत घट झाला, आणि म्हणून लोकांचं जे राहणीमान होतं, जे लाईफस्टाईल होतं ते बिघडलं, त्यांना नाही कॅरी फॉरवर्ड करता आलं. पश्चिम आणि मध्य भारतातील तपासणीत असे उघड झाले आहे की BCE दुसऱ्या सहस्त्रबदीच्या शेवटी या प्रदेशात एक तीव्र हवामान बदल झाला, ज्यामुळे कोरडेपणा वाढला आणि लोकांना अर्ध भटक्या अस्तित्वाचा अवलंब करण्यास भाग पाडले. म्हणजे जे आता हे सेटल्ड होते, राहत होते, सगळे शेती करत होते, आता ह्यांना उठून त्यांच्या गोऱ्याढोऱ्यांना घेऊन, त्यांच्या पाळीव प्राण्यांना घेऊन जावे लागले आणि असेच फिरत बसावे लागले, ज्याला आपण पॅस्टोरलिझम म्हणतो. हा निष्कर्ष वेगवेगळ्या टप्प्यातून सापडलेल्या प्राण्यांच्या हाडांच्या टक्केवारीच्या गणनेवर आधारित आहे. असे दिसते की उशिरा जोरवेच्या काळात वाढत्या कोरडेपणामुळे शेतीची घसरण झाली आणि शेतीवर आधारित अर्थव्यवस्था मेंढ्या शेळ्यांच्या पशुपालनात बदलली. जे आता मी तुम्हाला समजवलं पॅस्टोरलिझम, की शेतीपासून मेंढ्या शेळ्यांच्या पशुपालनात त्यांची अर्थव्यवस्था बदलली. इतर वैशिष्ट्ये, या सर्व संस्कृतींमध्ये सिलिसियस दगडांवर आधारित स्टोन ब्लेड फ्लेक उद्योग म्हणजे फॅक्टरी आहे. जसे की चार्ल्स सिडनी, चेट, जॅस्पर आणि ॲगेट हे इंग्लिश वर्ड्स आहेत. ह्यांचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करणं डिफिकल्ट आहे असं ट्रान्सलेशन आहे नाही. मोस्टली साधनांमध्ये हे समाविष्ट आहे. लांब समांतर बाजूचे ब्लेड, ब्लंटेड काळे ब्लेड, सरेटेड ब्लेड, पेन चाकू, लुनेट, त्रिकोण आणि ट्रॅपेज. हे ट्रॅपेज त्रिकोण हे आपण मागच्या लेक्चरमध्येही पाहिले होते. यापैकी काही ब्लेड टूल्सच्या काठावर तीक्ष्ण चमक असते जे सूचित करते की ते कापणीसाठी वापरले गेले होते. शेतीमध्ये जे पीक वाढतात त्या पिकेच्या कापणीसाठी वापर केले गेले होते. पॉलिश दगड कुऱ्हाड जे कर्नाटक आंध्राच्या निओलिथिक चाल्कोलिथिक संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, ते देखील यापैकी काही ठिकाणी सापडले आहेत, जरी ते भरपूर नाहीत. तांब्याच्या वस्तूंमध्ये खालील गोष्टी समावेश होतो. सपाट अक्ष किंवा उत्तल कटिंग कडा असलेला सेल्ट, बाण, भाला, छिन्नी, फिश हुक, मध्य रिब तलवारी, ब्लेड, बांगड्या, अंगठ्या आणि मणी. जसं आपण पाहिलं की ते मासे खात असे, मासांचे अवशेष आपल्याला सापडले आहेत, त्यांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत, तर त्याच्यासाठी फिश हुक म्हणजे जसं आपण फिशिंग करतो, एका काठीला लावून, एका दोरीला ते फिश हुक लावून पाण्यात टाकणे, कसे तेव्हाही कर असे, पण थोडंसं डिफरंट, एकदम सारखे नसू शकतं सगळं. कायथा येथे, कायथा कल्चर जे आपण सगळ्यात पहिले पाहिलं, कायथा येथे सापडलेल्या एका भांड्यात 28 तांब्यांच्या बांगड्या होत्या. यापैकी काही वस्तू कुऱ्हाडीसारख्या साच्यात टाकल्या गेल्या होत्या, तर काहींना आकारण देण्यासाठी हतोडा मारण्यात आला होता. दागिन्यांपैकी सर्वाधिक विपुल वस्तू म्हणजे कर्नेलियन, जॅस्पर, चाल्सेग्नी, ॲगेट, शेल इत्यादीपासून बनवलेले मणी. कायथा संस्कृतीशी संबंधित एका भांड्यात
स्टेअरटाईटच्या 40,000 मायक्रो बीड्सचा हार सापडला होता. ही जी स्टेअरटाईट आहे ही खूप इम्पॉर्टंट काय म्हणू शकतो वस्तू होती. स्टेअरटाईट खूप इम्पॉर्टंट स्टोन होता ज्याच्यावरून खूप मणी वगैरे बनवले जात, खूप बीड्स बनवले जात, जी तुमचे ॲक्सेसरीज आहेत ते सगळे स्टेअरटाईटने बनवले जात. त्यावेळेस इनामगाव येथे सोन्याचे मणी आणि हस्ती दंताचे मणी, सोन्याची सर्पिल, कानातली अंगठी आणि तांब्याचे पायल सापडले आहेत. टेराकोटा वस्तू वारंवार आढळतात. या मानवी आणि प्राण्यांच्या मूर्तीच्या स्वरूपात आहे. कायथाई येथील चालकॉलिथिक स्तरावर आढळणारे शैलीकृत टेराकोटा बैल, काही प्रमुख कुबड्या असलेल्या, काही पाठीमागे वळवलेली शिंगे असलेली आणि काही आडवे पुढे जाणारे शिंग असलेले विशेष आवडीचे आहेत. यापैकी अनेक चालकॉलिथिक स्थळांवर टेराकोटा बैलांच्या पुतळ्यांची संख्या लक्षात घेता असे सुचवले जाऊ शकते की बैल हा एक पवित्र प्राणी होता, परंतु त्यापैकी काही खेळणी असण्याची शक्यता नकारता येत नाही. आता हे ती ही जी पुतळे आहेत बैलांची, आपण हस्तिदंताबद्दल बोललो म्हणजे हाती पण असणार, हे बैल ज्यांची शिंग पाठीमागे केली गेलेली आहेत, नांगरताना जे पुतळा आहे, हे पुतळे आपल्याला दायमाबाद मधून भेटतात. जो पहिला आहे तो एलिफंट आहे. एलिफंटच्या साईडला रायनॉसरस, एलिफंटच्या खालती रायनॉसरस आहे, राईटला रायनॉसरस आहे. धर्म, आपण हरप्पाचं पाहिलेलं धर्म, त्यांचे धार्मिक बिलीफ्स. आता आपण इकडे चालकॉलिथिक किंवा ताम्रपाषाण युगातील बघूयात. इथे पण आपल्याला देवी माता दिसते. या चालकॉलिथिक समुदायांची मात्र देवतेवर श्रद्धा होती आणि ते तिची पूजा करत होते. हे मातीच्या भाजलेल्या आणि न भाजलेल्या दोन्ही स्त्रियांच्या आकृत्या शोधून सिद्ध होते. या मादी आकृत्या डोक्यासह आणि डोके नसलेल्या दोन्ही आहेत. नेवासा येथे खालच्या स्तरावरील व्यवसायातून दुसऱ्या शताब्दी सहस्राब्दीच्या मध्यापर्यंत एक मोठी डोके नसलेली स्त्री आकृती येते, जी स्पष्टपणे शारीरिक वैशिष्ट्याने वैशिष्ट्ये न दर्शवता बनवली जाते. इनाम गावमध्ये देखील अशाच टेराकोटा मादी मूर्ती आढळल्या आहेत, ज्यात स्तनाशिवाय कोणतीही शारीरिक वैशिष्ट्ये दिसत नाहीत. इनामगाव येथे पूर्वीच्या जोरवे घराच्या उत्खननमध्ये देवीची पूजा देवीच्या पूजेचा पुरावा नोंदवला गेला आहे. येथे एका कोपऱ्यात जमिनीखाली घडलेल्या अंडाकृती आकाराचे मातीचे झाकण असलेले मातीचे भांडे सापडले. या भांडाराच्या आत एक डोके नसलेली मादी पुतळी सापडली, ज्यामध्ये मोठे लटकन स्तन होते आणि बैलाची मूर्ती देखील होती. इनामगावच्या मूर्तीसह या मादी मूर्तीसह या मादी मूर्ती प्रजनन क्षमतेच्या देवीच्या पूजेकडे निर्देश करतात. या मूर्ती एका मतानुसार देवी सकंभरी वनस्पतीजन्य प्रजनन क्षमतेची देवी, ज्याची उपासना दुष्काळापासून बचाव करण्यासाठी केली जात असे. देवता, चालकॉलिथिक वसाहतींमध्ये पुरुष मूर्ती दुर्मिळ आहेत. इनामगाव येथे उशिरा जोरवे स्तरावर मातीची मूर्ती कदाचित देव म्हणून ओळखल्या जाऊ शकतात असे सुचवण्यात आले आहे. या संदर्भात मालवा काळातील रंगवलेला जार, जसा आपण जार असतो, जार ज्याच्यामधून आपण पाणी पितो, किंवा जॅमचा जार, काही धार्मिक महत्वाचा मानला जातो. या भांड्यात दोन पटल आहेत. वरच्या पॅनलमध्ये कमरेवर
डहाळ्यांचे वस्त्र परिधान केलेल्या मानवी आकृतीचे चित्रण करणारे एक दृश्य चित्रित केले आहे आणि त्याच्या सभोवती हरिण, मोर इत्यादी शैलीकृत प्राण्यांनी वेधलेले आहे. खालच्या पॅनलमध्ये वसंत ऋतूतील बाघ किंवा पॅन्थर दाखवले आहेत, जे देखील शैलीबद्ध आहेत. विस्तृत चित्रांनी सजवलेले हे पात्र बहुधा काही धार्मिक वापरासाठी असावे. त्याचप्रमाणे दैमाबाद येथे तांब्याची हत्ती, म्हैस, गेंडा इत्यादी आढळून आल्याने त्यांचे धार्मिक फंक्शन असू शकते, म्हणजे ते धार्मिक कार्यांसाठी यूज केले जाऊ शकत. दफन पद्धती. दफन करून मृतांची विल्हेवाट लावणे ही एक सामान्य प्रथा होती. प्रौढांना तसेच लहान मुलांना सहसा उत्तर दक्षिण दिशांमध्ये पुरण्यात आले. डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे. प्रौढांना बहुसंख्य प्रकारांमध्ये विस्तारित स्थिती पुरण्यात आले होते, तर मुलांना कलशात पुरण्यात आले होते. एकतर एक भांडी किंवा अधिक वेळा दोन भांड्यांमध्ये खड्ड्यात तोंडाला तोंडावर आडवे ठेवले. घराच्या मजल्यामध्ये आणि क्वचितच घराच्या अंगणात खोदलेल्या खड्ड्यात प्रौढ आणि मुलांना देखील पुरण्यात आले. हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की जोरवे कालावधीत प्रौढांच्या बाबतीत घोट्याच्या खालील भाग हेतुपुरसर कापला गेला, म्हणजे इंटेन्शनली मुद्दाम म्हणून त्यांच्या अँकलच्या खालचा भाग कापला गेला. या प्रथा जसे की मृतांना घराच्या परिसरात दफन करणे आणि पाय कापून टाकणे कदाचित असा विश्वास सुचवू शकतो ज्यामध्ये मृतांना भूत बनण्यापासून उशिरा जोरवे काळातील एक प्रौढ दफनामध्ये 15 भांडी आपल्याला सापडतात. वैयक्तिक दागिन्यांसह मृतांना दफन करणे देखील सामान्य होते. उशिरा जोरवे काळातील प्रौढ दफन करताना सांगाड्याच्या गळ्याजवळ तांब्याचे मोठे दागिनेही सापडले आहेत. सामाजिक संस्था. चारपाल येथील सामाजिक संस्था रँकिंगद्वारे वैशिष्ट्यीकृत होती, म्हणजे त्याच्यामध्ये रँक्स होते. जसे की रिच, पुअर, अमीर, गरीब, जसं आज आपण बघतो तसं. प्रशासकीय प्राधिकरणाच्या उपस्थितीतील वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेल्या तटबंदी आणि खंड, धान्य कोठार, तटबंद आणि कालवे इत्यादी सार्वजनिक संचारांच्या अस्तित्वामुळे समर्थित आहे. दुसऱ्या सहस्राब्दी BCE मध्ये भरभराट झालेले हे धातू वापरणे शेती समुदाय BCE पहिल्या सहस्राब्दीच्या आसपास नाहीसे झाले, म्हणजे इथेही आपण त्याच्या ऱ्हासाबद्दल बोलत आहोत. 700 पर्यंत चालू राहिलेले लेट जोरवे वगळता, म्हणजे एक जोरवे कल्चरच चालू होते ते 700 पर्यंत. आणि आपण एक अजून एक पाहिलेलं चिरंदची जी संस्कृती होती ती पण 750 BCE पर्यंत चालत असे. अशा क्षयासाठी कारणीभूत एक संभाव्य कारण वाढती शुष्कता आणि प्रतिकूल हवामान परिसरात परिस्थिती हे होते. गोदावरी, तापी आणि इतर खोऱ्यांमधील यापैकी अनेक वस्त्या ओसाड होत्या आणि पाचव्या चौथ्या BCE शतकानंतर 5 किंवा 6 शतकांच्या अंतरानंतर शहरीकरणांनी पुन्हा कब्जा केला. हे म्हणण्याचं अर्थ काय आहे की हे जे चालू असतं ना की एक वस्ती शहरीकरण होतं, एक वस्ती एस्टॅब्लिश होते, शहरीकरण होतं, सगळ्यांनी चालू असतं, त्याचा ऱ्हास होतो. तसंच इकडे पण जसं हे बोलता आहेत की 2000 आणि 1000 इसवीसनपूर्वमध्ये आपल्याला जर दिसतं की ऱ्हास होतोय, तर तेच 5व्या व 4व्या शतकांवर
इसवी सन पूर्ण आपल्याला दिसते की तिथं परत शेती होती आहे, तिथं परत लोक आलेली आहेत, लोक मग त्याचं शहरीकरण करतात आणि मग परत त्याचा ऱ्हास होईल. धन्यवाद. आता आपण जेवढं पाहिलं त्याचे एकदा रिव्हिजन करून घेऊया. आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. ताम्रपाषाण संस्कृती, ताम्र आणि पाषाण, कॉपर आणि स्टोनचा उपयोग करणारे म्हणून ताम्रपाषाण संस्कृती. त्याची पहिली संस्कृती इम्पॉर्टंट संस्कृती आहे कयाथा संस्कृती, जी चिरंत संस्कृती आहे ती आहे नॉर्थ ईस्टची, जी 750 इसवी सन पूर्वपर्यंत चालत आहे. आणि जोर्वे कल्चर जो आहे तो कधीपर्यंत आहे, तो 700 BCE आहे. त्याच्यानंतर आपण पश्चिम मध्य पूर्व भागात हे चाल्कोलिथिक कल्चर पाहिली आहे. तांब्याची माहिती होती त्यांना, तांबा होता त्यांच्या, तांब्याची कमतरता होती पण त्यांच्याकडे, म्हणून ते जास्तीचा वापर नव्हते करू शकत. अर्थव्यवस्थामध्ये आपण बघतो की काळ्या कापूस मातीचा खूप मोठा भाग आहे, ब्लॅक कॉटन सॉइल. त्याच्यामध्ये ते काय काय उगवतात हे पण आपण पाहिलं आहे. कुठले कुठले अन्न उगवतात, बार्ली, गहू, तांदूळ, बाजरी आपण आज जे उगवतो तसंच तिथं तेव्हाही उगवायचे. ते थोडेफार डिफरन्सेस असणार, ते थोडे वाईल्ड असणार, आजचे थोडे टेम्ड असतात, थोडे आपण पाळीव धान्य उगवतो, इतर वनस्पतीही तिकडे उगवले जात आणि खाल्ले जात. इनांगा जोल्वे कल्चर हे इम्पॉर्टंट आहेत खूप यासाठी, ताम्रपाषाण काळासाठी. इनांगामधील पुरावे नांगरले, शेती नांगरण्याची सुरुवात इकडे आपल्याला दिसते. ही सुरुवात आपल्याला हडप्पामध्येही दिसते. प्राणी उत्खननात पाळीव प्राणी व वन्य प्राणी पण आपल्याला इकडे दिसतात, गुरेढोरे, मेंढ्या, शेळी, कुत्रा, डुक्कर. आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये असे सांगितले, असे असे रुमर आहे किंवा असे आपल्याला कधी ऐकू आले असतील की घोडा पण आपल्याला हडप्पन कल्चरमध्ये मिळतो, हडप्पा संस्कृतीमध्ये मिळतो, पण हडप्पा संस्कृतीमधल्या लोकांना घोड्याबद्दल काहीही माहीत नव्हते. घोड्यांचे कधी अवशेष तिकडे सापडले नाही आहेत. जर काही घोड्यासारखं सापडलं तर ते युनिकॉर्न आहे. युनिकॉर्न जे सीलवर होतं, मुद्रावर होतं, नाण्यावर होतं, फक्त तेच आहे आणि तो घोडा नाही आहे. ते आपण पाहिलं पौराणिक प्राणी आहेत. इकडे आपल्याला या प्राण्यांच्या हाडांवर म्हणजे हे ते खायचे, त्यांना उघड्या आगीवर शिजवायचे, हे सगळे आपण पाहिले आहेत. घरे आणि वस्ती कशी आहेत हे पण आपण त्यांची पाहिली. खूप चांगली होती त्यांचं आर्किटेक्चर, पण जसं जसं त्यांचा ऱ्हास होत गेला ते गरिबाचे चित्रण होत गेले. इतर वैशिष्ट्यांमध्ये आपण त्यांचे साधन बघतो, ज्याच्यामध्ये ताम्रपाषाणचे यूज केले जातात. हे आपण बघतो जे पुतळे आहेत. धर्मामध्ये आपण बघतो की हडप्पा सारखेच देवी मातांना ते पूजायचे. त्याच्यानंतर देवता म्हणजे एक पुरुष दैवत होते का नाही हे आपल्याला माहिती नाही. काहीच खूपच पुरुष मूर्ती दुर्मिळ आहेत त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही. दफन पद्धती आपण पाहिल्या. दफन पद्धती ही इथे आणि हडप्पा संस्कृतीमध्ये पण त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत. सामाजिक संस्था, सामाजिक संस्था म्हणजे सोशल ऑर्गनायझेशन. आणि इकडे आपण बघतो की जसे हडप्पामध्ये पण जे मोठे लोक असायचे आणि मग जे दुसरीकडे राहायचे आणि मग जे सामान्य लोकांची खालती राहायची, तसंच इकडे पण आपल्याला दिसतं की ते विभाजन आहेच. आणि ह्याचा ऱ्हास पहिल्या सहस्राब्दीच्या आसपास झालेला आपल्याला दिसतो. धन्यवाद. आपण पुढच्या वेळेस आयन कल्चर वगैरेबद्दल बघूया.